श्री स्वामी समर्थ, तुमच्या सर्वांचं आपल्या स्वामी परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि तुमचा आजचा दिवस आणि येणारा प्रत्येक दिवस खूप चांगला जाओ, सुखाचा जाओ, आनंदाचा जाओ. आणि स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा, तरंगत नसतो आम्ही कुठल्या लाटेवर, तरंगत नसतो आम्ही कुठल्या लाटेवर, आम्ही चालतो फक्त स्वामींनी दाखवलेल्या वाटेवर. मित्रांनो, तुमचं स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई माझा तुझ्यावर विश्वास आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. स्वामी भक्त हो, तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी आज तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वामी म्हणत आहेत, हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे. त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका. असा चेहरा पाडून बसू नकोस. आता लवकरच तुझ्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर, आनंद याने भरून जाणार आहे. सर्व काही तुझ्या मनासारखे होणार आहे. नवीन नोकरीच्या संधी तुला मिळतील, नवीन पैशाचे मार्ग निर्माण होतील आणि तुझी आर्थिक परिस्थिती सुधारेल. माझ्या शब्दांवर विश्वास ठेव. अजिबात हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी माझ्यावर विश्वास असल्यास आत्ताच व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला या आशीर्वादाचे व्हिडिओ मिळतील. माझ्या बाळा, जीवनात चांगले कर्म करत राहा. चुकलेल्यांना मार्ग दाखव, अनाथांचा हात धर, भुकेल्यांना खाऊ घाल. मग बघ, मी तुला काहीच कमी पडू देणार नाही. तुझ्या चित्तामध्ये मी माझेच नेहमी चिंतन असू दे. मग बघ, तुझे जीवन कधी सुखवेल आणि सुंदर होईल. तू कसलीही चिंता करू नकोस. प्रत्येक गोष्टीला माझे स्वामी समर्थ आहेत असे म्हणत जा आणि स्वतःला सांगत जा आणि सर्व चिंता माझ्यावर सोपव आणि तू चिंतामुक्त हो. चिंता म्हणजे आयुष्याची चिता होण्यासारखी आहे. आयुष्य खूप सुंदर आहे रे, त्याला कठीण बनवू नकोस. आयुष्य एक कोडा आहे, एक परमात्म्याची माया आहे. त्याला त्यातील दुःखांना सत्य समजून त्यामागील आसक्त होऊ नकोस. माझ्या बाळा, एक गोष्ट नीट समजून घे. अडचण आयुष्यात नव्हे तर ते आपल्या मनात असतात. तू ज्या दिवशी तुझ्या मनावर विजय मिळवशील त्या दिवशी तुझ्या आयुष्यातून सर्व अडचणी दूर झालेल्या असतील आणि तू आनंदी आणि सुखी असशील. म्हणून आयुष्यातील अडचणींना किती कवटाळून बसायचं हे तुझं तूच ठरव. प्रेम, विश्वास, त्याग आणि समर्पण ह्या चार गोष्टी त्याच व्यक्तींसाठी बाळगाव्या जी व्यक्ती आपल्या पाठीमागे सुद्धा आपल्याशी प्रामाणिक असते. तरुणपणी वाढदिवस आणि म्हातारपणी ताटदिवस हे आजचे समीकरण आहे. आयुष्य मनसोक्त जगून घ्या, बाकी नशिबावर सोडून द्या. रात्री फुलांना सुद्धा माहिती नसतं की सकाळी मंदिरात जायचं आहे की स्मशानात. आपला जिव्हाळा कायम राखून स्वतःची काळजी घ्या. धडा तर लहान मुलांकडून घेतला पाहिजे की जे आपलाच मार खाऊन परत आपल्यालाच बिळगतात. नाते जपत चला, कारण आज माणूस एवढा एकटा पडत चाललाय की कोणी फोटो काढायला पण नाही, सेल्फी काढावी लागते. ज्याला लोक फॅशन समजतात, मरता केव्हाही येतं पण जगता आलं पाहिजे. सुख भोगता केव्हाही येतं पण दुःख पचवता आलं पाहिजे. रंग सावळा म्हणून काय झालं, कर्तृत्व गोरं पाहिजे. रंग गोरा असला म्हणून काय झालं, मनावरील काजळी काढता आली पाहिजे. यशाने माणूस उंच जातो, पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजे. मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आलं पाहिजे. पाप काय कसंही करता येतं पण पुण्य करता आलं पाहिजे. ताट काय कोणीही राहतं पण जरा झुकून वागता आलं पाहिजे. ठेस जीवनात लागते, सहन करता आली पाहिजे.
मलमपट्टी करून तिला पुन्हा चालवता आलं पाहिजे. शहाण्याचं सोंग घेऊन वेडं होता आलं पाहिजे. कशाला बळी न पडता आनंदी जगता आलं पाहिजे. जगण्याच्या लढाईत कोणी उणीव कायम भासेल, पण ती उणीव भरता आली पाहिजे. हस्ती आणि अश्रूंचा मिलाप करून फक्त समाधानी राहता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे, भरभरून जगता आलं पाहिजे. स्वामी म्हणतात, माझ्या नामस्मरणाने आयुष्यातील संकट तर थांबणार नाहीत, कारण संकट हा जीवनाचा एक भाग आहे, पण माझ्या नामस्मरणाने नित्य चिंतन, माझ्यावरचा विश्वास तुझे संकट एवढे कमी करेल की ते संकट फुलासारखे जाणवतील. त्या संकटातही एक स्मित हास्य तुझ्या ओठांवर असेल. तेव्हा समजून जा की मुळात तू जीवनाचा सार समजून गेलेला आहेस. वेळेला नक्कीच महत्त्व द्या, पण जेथे तुम्हाला महत्त्व नाही तेथे वेळ वाया घालवू नका. अरे, रुद्राक्ष असो किंवा माणूस, खूप कठीण आहे एकमुखी मिळणं. तुम्ही सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करा, तुमची सहमती दर्शवा. आयुष्यात वाईट प्रसंगात साथ सोडतील. एक ना एक दिवस ज्याला तुम्ही आपलं समजत आहात ते सोडून जातील, पण मी माझ्या बालकांची साथ कधीच सोडत नाही हे तुला एक ना एक दिवस नक्की समजेल. पण जेव्हा समजेल त्याआधी तू स्वतःला जागृत कर आणि कुठल्याही नात्यामध्ये संसारामध्ये गुंतून राहू नकोस, कारण तू जे डोळ्याने पाहतो आहेस ते मुळात अस्तित्वातच नाही आहे. विश्वास ठेव, हेही दिवस सरतील तुझे. विश्वास ठेव, तू एकटा नाहीस, मी तुझ्या सोबत आहे. देव आहे की नाही हे शोधत बसण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपण माणूस आहोत की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करा. देव कधीच कुणाचे वाईट करत नाही. हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हेही आहे की जो दुसऱ्यांचे वाईट करतो त्या वाईट करणाऱ्याला व्याजासकट वसूल केल्याशिवाय देव कधी सोडत नाही. ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमचे ध्यास घेतील. जे तुम्हाला कडवे बोलत होते तेच तुमचे गोडवे गातील. जे तुमची निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील. स्वामींचे बोट सोडू नका, सोडायचे दिवस नक्कीच येतील. आयुष्य हे एक चक्र आहे, तुम्ही जे वागाल तेच तुम्हाला परत मिळेल. म्हणून तुम्ही चांगले कर्म करत राहा, तुम्हाला नक्कीच चांगल्या गोष्टी मिळतील. ओळखतो आवाज, ओळखती ती खून, आपल्या भक्तासाठी फिरतो आहे अजून. त्याला उगम नव्हता, त्याला अंत नाही. तो त्रैलोक्याचा स्वामी नुसता संत नाही. त्याचे स्मरण कर देहभान विसरून. तो हळहळवार येईल, कानात सांगून जाईल, यू भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.